नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। अतिसन्माननीय विजय वडेट्टीवार यांनी प्रस्तावितांना मुजरा करत ओबीसी व भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा जणू काही विडाच उचलला आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर या मालिकेत आता एमपीएससी यूपीएससी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडेल उठवतोय। काल कुठलीही पूर्वसूचना न देता 13 सप्टेंबरला अचानकपणे यूपीएससी चाळणी परीक्षेचे आयोजन केले आहे। आता 3 दिवसात विद्यार्थी येणार कधी, परीक्षा देणार कधी? यूपीएससीचे उमेदवार दिल्ली येथे तयारी करण्यासाठी गेलेले असतात। काहींची 10 ऑक्टोबरला पूर्वपरीक्षा आहे, तर काहींच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती आहेत। विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गलथण कारभारामुळे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असणाऱ्या महाज्योती संस्थेला येड्याची जत्रा आणि खुळ्याची चावडी करून टाकली आहे। मी या प्रस्थापितांच्या सरकारला इशारा देतो की चाळणी परीक्षा तुम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करून पूर्वनियोजित केली नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही। अतिसन्माननीय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत महाराष्ट्रातील ओबीसी भटक्या जाती जमाती यांचा छळ करण्याचा जणू काही विडाच उचललेला आहे आणि याच मालिकेमध्ये एमपीएससी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडेलोट करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। काल कोणतीही पूर्वसूचना न देता यूपीएससीची चाळणी परीक्षा 13 सप्टेंबरला यांनी जाहीर केलेली आहे। आता विद्यार्थी येणार कसे, परीक्षा देणार कसे? कारण यूपीएससीची तयारी करण्यासाठी विद्यार्थी दिल्लीमध्ये असतात। काही विद्यार्थ्यांची 10 ऑक्टोबरला पूर्वपरीक्षा आहे, तर काही विद्यार्थ्यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती चालू आहेत। विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा जाती जमातीसाठी असणाऱ्या महाज्योती संस्थेचा त्यांच्या गलथानपणामुळे येड्याची जत्रा आणि खुळ्याची चावडी करून टाकलेली आहे। मी प्रस्थापितांच्या सरकारला इशारा देतो की तुम्ही या विद्यार्थ्यांशी चर्चा करून चाळणी परीक्षा पुनर्नियोजित करा किंवा दिल्लीमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना दिल्लीमध्ये एक्झाम सेंटर द्या, अन्यथा या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही।